नमस्कार, मी शुभम रामोळे, आपण बघत आहात इंडिया न्यूज एक्सप्रेस बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. निंबोला पोलीस स्टेशन अंतर्गत पकडले गेलेले आरोपी आधी नागार्जुन एंटरप्राइज कंपनी मार्फत डीपी लावण्याचे काम करीत होते. मागील 2 महिन्यांपासून बऱ्हाणपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात डीपी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत होती. बऱ्हाणपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात डीपी चोरीच्या घटना घडत होत्या, त्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी समस्या निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनी सर्व पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या होत्या. पोलीस अधीक्षक श्री राहुल कुमार लोढा यांना घटना कळताच त्यांनी वेगवेगळ्या स्टेशनमध्ये टीमांचे गठन केले. त्यांनी सायबर सेलचीही मदत घेतली. गठन केलेल्या टीमांनी संबंधित आरोपींच्या घटनांना पहिले पोलिसांनी आजूबाजूच्या जिल्ह्यातील अशा प्रकारच्या घटनांविषयी माहिती गोळा करायला सांगितली, ज्यात खंडवा जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गाव टिगरियामधून आरोपी कैलास, चंदू, राजेंद्र हे आधी डीपी चोरी प्रकरणात अटक झालेले आहे. त्यांच्या घराची झडती घेण्यात आली, मात्र तिनेही संशयित घरी मिळून आले नाही. सायबर सेलच्या मदतीने आरोपींच्या मोबाईलची लोकेशन ट्रेस करून त्यांना बुऱ्हाणपूर जिल्ह्यात दिनांक 26 डिसेंबर 2020 रोजी पकडण्यात आले. त्यांनी कबूल केले की 10 डीपी तोडून त्यातील तांब्याचे 1 क्विंटल 10 किलो अंदाजे किंमत 77,000 रुपये आरोपींकडून जप्त करण्यात आले आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे तेच थांबण्याची. तुम्ही बघत रहा इंडिया न्यूज एक्सप्रेस, सत्याचा खनखनीत आवाज.